आगामी लोकसभेसाठी मी उमेदवार असेल असे ग्राह्य धरून कामाला लागलो आहे, पण शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विधानसभानिहाय बैठका घेतल्या. विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. आपण केलेल्या कामाचा आढावा खासदार चिखलीकर यांनी दिला. सोबत पुढील रणनीतीबाबत चर्चा केली. दरम्यान आगामी लोकसभा निवडणूक आपण लढवणार का या प्रश्नावर खासदार चिखलीकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये ऐनवेळी मुख्यमंत्री बदलण्यात आल्याचे उदाहरण त्यांनी दिले. पुढचा उमेदवार म्हणून मी काम करतोय, पण शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं चिखलीकर म्हणाले. नायगाव विधानसभा मतदारसंघामधले पदाधिकारी, कार्यकर्ते, माझे मित्र, माझे सहकारी यांची एक बैठक घेतली. या अगोदर नांदेड दक्षिण मतदारसंघाची एक बैठक झाली. यानंतर नांदेड उत्तरची देखील आज येत आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने कायम राखला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी यासाठी बैठक घेतलेली आहे. मी 5 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा, 5 वर्षात केलेलं काम माझ्या सहकार्याच्या समोर ठेवणे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचणे हा त्याच्या मागचा उद्देश होता. याच्यापेक्षा वेगळा उद्देश काही नाही. म्हणून पहिले 2 वर्ष कोरोनामध्ये गेलं, त्यानंतर राज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं सरकार आलं. खासदार असूनही पालकमंत्र्यांनी 1 रुपयाचा निधी दिला नाही, पण परमेश्वरालाही देखवलं नाही. म्हणून परत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं आणि आत्ता राष्ट्रवादीचं सरकार या राज्यात आलं. त्यानंतर मला मिळालेला निधी प्रत्येक गावात वाटप करण्याची भूमिका ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून लोकसभेच्या निवडणुकीत एकत्रपणानं काम केलं पाहिजे ही त्याच्या मागची भावना आहे. भारतीय जनता पक्षामध्ये आपण बघितलं की मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये नावं काय होती, नावं काय आली. त्याच्यामुळं आज तरी मी स्वतः खासदार आहे, भविष्यातला उमेदवार मी असेल असं समजून मी कामाला लागलेला आहे. पण पक्षश्रेष्ठी ठरवेल काय करायचं.